नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा। सिंहगड रस्त्यावरील बीआरटी प्रकल्पास विरोध दर्शवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शनांसह सह्यांची मोहीम राबवण्यात आली। सिंहगड रस्त्यावर सुरू होणाऱ्या बीआरटी वरून मनसे पाठोपाठ बीआरटी प्रकल्पास विरोध दर्शवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या खडकवासला मतदारसंघाच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील साहित्यभूषण भादखेर चौकात निदर्शनासह सह्यांची मोहीम राबवण्यात आली। यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेला हातात निषेधाचे फलक घेऊन ही निदर्शने करण्यात आली। तसेच बीआरटीस विरोध असणाऱ्या नागरिकांची स्वाक्षरी मोहीमही या ठिकाणी राबवण्यात आली। यावेळी भाजपचे नगरसेवक प्राध्यापक विकास मटकरी, नगरसेविका वर्षा तापकीर, महिला आघाडी अध्यक्ष निलिमा राव, युवा मोर्चाचे पुणे शहर चिटणीस अश्विन शिंदे, वृक्षसंवर्धन समिती सदस्य संदीप सणस आदी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। भाजपचा बीआरटीला विरोधासाठी विरोध नाही, या प्रकल्पात अनेक त्रुटी असल्याचे मागील 5 वर्षातील अनुभवावरून निदर्शनास आले असल्याचे सांगत गेली 20 वर्षात या मार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाल्याचे बोधे यांनी सांगितले। त्यातच बीआरटी सुरू झाल्यास वाहतूक समस्या अधिकच तीव्र होईल, त्यामुळे प्रशासनाने आधी रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण करावे, पर्यायी रस्ते सुरू करावेत, उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग करावेत आणि नंतरच बीआरटी सुरू करावी, अशी मागणी करत प्रशासनाने जबरदस्तीने बीआरटी प्रकल्प राबवल्यास भाजप कार्यकर्ते बीआरटी जेथे सुरू होईल तेथेच थांबवली जाईल, असा इशारा बोधे यांनी दिला। फुटपाथवासी परिषदेच्या वतीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले। पुणे शहरातील फुटपाथवर राहणाऱ्या असंघटित बेघर कुटुंबियांवर अतोनात अन्याय अत्याचार होत आहेत। जीवनमरणाशी दैनंदिन संघर्ष करून उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध नसल्याने मिळेल त्या ठिकाणी निवारा घेऊन पोराबाळांबरोबर कष्ट करून ही कुटुंबे उदरनिर्वाह करीत आहेत। त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे संरक्षण सुविधा उपलब्ध नाहीत, तर शासकीय योजनेच्या लाभापासूनही त्यांना वंचित राहावे लागत आहे। या सर्वांच्या मागे महापालिकेचे कर्मचारी वर्ग अग्रेसर आहेत, अशी परखड टीका फुटपाथवासी परिषदेचे अध्यक्ष ऍडव्होकेट BM रेगे यांनी केली। महापालिकेने निवाऱ्याची सोय करावी, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शिधापत्रिका द्याव्या, घरपोच धान्य पुरवठा करावा, स्वहमी पत्र घेऊन जातीचे दाखले द्यावेत आणि बेघरांवर अन्याय करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या फुटपाथवासियांनी केल्या। महापालिकेसमोर या मागण्यांसाठी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले। या मागणीला प्रतिसाद न मिळाल्यास पुढील काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे। याविषयी बोलताना परिषदेचे अध्यक्ष ऍडव्होकेट BM रेगे म्हणाले, पुणे शहरामध्ये शहराचा विकास करत असताना सुमारे दरवर्षी 61,000 असंघटित भटके विमुक्त या शहरामध्ये येत असतात आणि या शहरांच्या शहरामध्ये येणाऱ्या भटक्या विमुक्त असंघटितांची व्यवस्था ह्या महानगरपालिकेच्या नियोजन आराखड्यामध्ये कुठेही नाही, असा सवाल आम्ही या ठिकाणी फुटपाथवासी परिषदेच्या वतीने आज या ठिकाणी केलेला आहे। पुणे शहराच्या मध्ये येणाऱ्या प्रत्येक भटक्या असंघटित फुटपाथवासियांना रॅशन कार्ड मिळालं पाहिजेत, त्यांच्या जागेवर त्यांना रॅशनिंगचा पुरवठा मिळाला पाहिजेत, मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजेत। या महानगरपालिकेने त्यांच्या विकासाच्या नियोजनामध्ये या भटक्यांच्यासाठी जशा पूर्वीच्या काळामध्ये आश्रमशाळा धर्मशाळा असायच्या अशाच पद्धतीने यांच्या निवासाची व्यवस्था शहराच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये केली पाहिजे, म्हणजे या लोकांना उपरत जीवन उघड्यावरचं जीवन भोगण्याची वेळ येणार नाही। मुलांचं पुनर्वसन झालं पाहिजेत, त्यांना जगण्याचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजेत। मागच्याच आठवड्यामध्ये डेक्कन ब्रिजच्या खाली राहणारे सुमारे 150 कुटुंबावरती केसरी ह्या नावाच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दांडक्या काट्याने हल्ला केला आणि आता अतिरिक्त आयुक्तांच्यावर बोलत असताना अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांनी पूर्णतः नाकारले की त्या केसरी अधिकाऱ्याने तो हल्ला केलाच नाही, कारण डेक्कन ब्रिजच्या खालची जमीन ही कलेक्टरांच्या आधिपत्याखालची आहे, असा सवाल करत असताना की रेशन कार्ड देण्याचा अधिकार आमचा नाही जिल्हाधिकाऱ्यांचा आहे, घर देण्याचा अधिकार आमचा नाही जिल्हाधिकाऱ्यांचा आहे, फुटपाथवाशांचे हल्ले केले ती जबाबदारी आमची नाही कलेक्टरांची आहे, असा अतिरिक्त आयुक्तांनी संपूर्ण जबाबदारी ही केवळ कलेक्टरांचीच आहे आणि या प्रशासनाने केवळ महसूल गोळा करायचा आणि शहराचे पैसे लाटायचे असं ठरवलेलं आहे। परंतु या शहराच्या विकासामध्ये जे भटके विमुक्त असंघटित फुटपाथवासी जे सहभाग देतात त्यांचा मात्र या शहराच्या विकासामध्ये वाटा नाही आणि आम्ही त्यांची
कुठल्याही प्रकारची जबाबदारी ते घ्यायला तयार नाही अशा प्रकारची विचाराची मांडणी अतिरिक्त आयुक्तांनी केलेली आहे। ह्या आंदोलनाला पुढची अत्यंत तीव्र आम्हाला दिशा कळते आहे की या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जर प्रमुख असेल तर हे प्रशासन हे महानगरपालिका कशासाठी आहे, ही महानगरपालिका बरखास्त करावी, अन्यथा संपूर्ण कारभार जिल्हाधिकाऱ्यांनी करावा आणि शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भटक्याला फुटपाथी वाशियाला हक्काचा जगण्याचा अधिकार त्यांनी दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी करून आम्ही हे आंदोलन पुढील काळामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या समोर ठेवून या आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यासमोर घेण्याची आमची पुढची निर्धार आहे। हे आज आपलं लाक्षणिक एक दिवसीय धरण आंदोलन आहे, मात्र याच्या पुढचं आंदोलन जिल्हाधिकाऱ्याच्या समोर पुढील 8 दिवसाच्या आत बेमुदत जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन आम्ही करत आहोत। खरे हिरो घडवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा होतो असे मत एनडीएचे डेप्युटी कमांडर अजित भोसले यांनी व्यक्त केले। पानिपतच्या रणसंग्रामाला 250 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तसेच शनिवारवाड्याच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, अजित गाडगे, डॉक्टर सदानंद मोरे, जयंतराव बाजी मोहिते, रेहान सरदार, मालोजीराव शिरोळे, कर्नल प्रवीण शिंदे, कर्नल साळुंके, अभिनेते राहुल सोलापूरकर, विंग कमांडर पारसनीस, पांडुरंग बलकवडे, बाबा महाराज सातारकर आदी मान्यवर उपस्थित होते। शौर्यचक्र विजेते हुतात्मा लायन्स नायक शशिकांत बच्छाव यांना रणमर्द दत्ताजी शिंदे पुरस्कार, तसेच सेना पदक विजेते शशिकांत राक्षे यांना सेनापती सदाशिवराव भाऊ पुरस्कार आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन यांना अटक विजय वीर मानाजी पायगुडे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। हुतात्मा बच्छाव यांच्या पत्नी रुपाली बच्छाव यांनी हा पुरस्कार स्वीकारला। एअर व्हॉइस मार्शल भोसले म्हणाले, 250 वर्षापूर्वी पानिपतच्या रणसंग्रामात लाखाहून अधिक मराठी सैनिकांनी प्राणाची आहुती दिली। आजही काश्मीर लेह येथेही मराठी सैनिक शत्रूशी लढत आहेत। पानिपतच्या रणसंग्रामाची आठवण ही खंत करण्यासारखी नाही, युद्ध हरले किंवा जिंकले तरी त्यातून शिकण्यासारखे असते। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत आम्ही विद्यार्थ्यांना युद्धाचे प्रशिक्षण देतो, तेथेच खरे हाडामासांचे हिरो घडवतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले। युवक काँग्रेसच्या सदस्य नोंदणीसाठी हर्षवर्धन मित्र परिवाराच्या वतीने आयोजित रोड शो आणि मोबाईल व्हॅनचे उद्घाटन आमदार राजीव सातव यांच्या हस्ते करण्यात आले। शहरात सुरू असलेलं युवक काँग्रेसचं सदस्य नोंदणी अभियान आकर्षक आणि प्रभावीपणे राबवण्यासाठी हर्षवर्धन मानकर मित्र परिवारातर्फे आयोजित रोड शो मोबाईल व्हॅनचं उद्घाटन अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार राजीव सातव यांच्या हस्ते करण्यात आलं। रोड शो मोबाईल व्हॅनमध्ये आधुनिक संगणक प्रणालीचा वापर करून बूथनिहाय युवक काँग्रेस सदस्यांची नोंदणी करण्यात येणार आहे। या बूथनिहाय कमिटीमार्फत विधानसभा प्रमुख, लोकसभा प्रमुख व प्रदेश प्रमुखांची निवड केली जाणार आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रभारी परेश धनानी, मोहम्मद शहानवाज चौधरी, शहराध्यक्ष अभय छाजेड, वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक मानकर, आमदार दीप्ती चौधरी, उपमहापौर प्रसन्न जगताप, अरविंद शिंदे, महेंद्र सावंत, रोहित टिळक, ॲडव्होकेट राहुल मस्के, अतुल मस्के आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते। येत्या 2 वर्षात देशामध्ये युवक काँग्रेस निवड प्रक्रियेत मूलभूत बदल घडून येणार असून 15 राज्यांमध्ये सर्व स्तरावरील पदाधिकारी हे शिफारशींवर निवडून न येता ते निवडणूक प्रक्रियेतून निवडून आले पाहिजेत असा संदेश देशातील युवकांना राहुल गांधींनी दिला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात 15 जानेवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सभासद नोंदणी अभियानाबाबत प्रत्येक कार्यकर्त्याला नेमून दिलेल्या जबाबदारीची आणि त्यासाठी निश्चित केलेल्या कालमर्यादेची जाणीव करून देण्यात आली। देशातील सर्व शहरे आणि खेडी येत्या 2 वर्षात इंटरनेटच्या माध्यमातून जोडणार अशी माहिती केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी दिली। पहिल्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, खासदार भावना गवळी, महापौर मोहनसिंग राजपाल, चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना सिब्बल म्हणाले, हे शिक्षण वंचित शाळेत जाऊ शकले तरच देशाचा विकास होऊ शकतो। रोजगाराभिमुख उच्च पदवीसाठी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे। देश सध्या शैक्षणिक क्षेत्रात खूपच गंभीर परिस्थितीतून जात आहे, त्यामुळे शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा
कायदा मंजूर करण्यात आला आहे. देश हा या शिक्षणाच्या बाबतीत अव्वल होण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षणाची योजना आखण्यात आली आहे. त्याअंतर्गत बहुतेक सर्व शिक्षण प्रक्रिया संगणकाच्या माध्यमातून राबवली जाईल. देशातील प्रत्येक गाव फायबर ऑप्टिकद्वारे जोडण्यात येईल असेही यावेळी सिब्बल यांनी सांगितले. पुढे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्याचा दर्जा खालावला आहे असे वाटणाऱ्या या काळात युवकांनीच राजकारण्यांची गाडी पुन्हा वळणावर आणण्याची गरज आहे. देशाच्या जनतेला प्रगतीसाठी बदल हवा आहे. जनतेचे हे स्वप्न युवकांनी पूर्ण करायचे आहे. देशाला सर्व क्षेत्रात आघाडीवर नेण्याचे आव्हान पेलण्याची क्षमता या नव्या पिढीमध्ये आहे. नवी पिढी या देशाला नॉलेज सोसायटी बनवू इच्छित आहे. शैक्षणिक क्षेत्रात आपण करणाऱ्या बदलावर देशाची प्रगती ठरणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांचेही भाषण झाले. संस्थेचे संस्थापक डॉक्टर वी दा कराड यांनीही मनोगत व्यक्त केले तर राहुल कराड यांनी छात्र संसदेची संकल्पना स्पष्ट केली. नवव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे संपन्न झाला. डायन वाजविणाऱ्या उपेक्षित कलावंतांचे जीवन अधोरेखित करणाऱ्या राजेश पिंजाणी दिग्दर्शित बाबू बँड बाजा या मराठी चित्रपटाने नवव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये राज्य शासनाचा संत तुकाराम हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्काराचा मान पटकाविला. या पुरस्काराच्या रूपाने बाबू बँड बाजा चित्रपटाच्या टीमने आपला बँड आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात खऱ्या अर्थाने वाजवून सर्वांनाच भुरळ पाडली. सांस्कृतिक राज्यमंत्री फौजिया खान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी पिफचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे, शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे संचालक दिलीप शिंदे, फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, डॉक्टर मोहन आगाशे, समर नखाते, विठ्ठल मणियार, गिरीश कासारवल्ली, लिया बायसेन, रॉक डेमर्स, मखोला नडबेले, सेवगिया वलो, मार्को अमेंटा, मयंक शेखर, जेम्स मिमिकोस, दिएगो फ्राईड आदी आंतरराष्ट्रीय ज्युरी उपस्थित होते. या महोत्सवात प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दक्षिण कोरियाच्या डोमेन रिव्हर या चित्रपटाने पटकाविला. आघात आणि ताऱ्यांचे बेट या चित्रपटांनी प्रत्येकी दोन दोन पुरस्कारांवर आपली मोहर उमटवून मराठी चित्रपट सृष्टीतील बदलांना नवा आयाम मिळवून दिला. पुरस्कारार्थींचे अभिनंदन करताना फौजिया खान म्हणाल्या, पुणे हे जागतिक पातळीवर आकर्षणाचे बिंदू ठरत आहे. त्या दृष्टीने या महोत्सवाद्वारे स्थानिक ते वैश्विक पातळीवर कला व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण याद्वारे सांस्कृतिक सांगड घालण्याचा प्रयत्न होत आहे. शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या या महोत्सवामुळे सांस्कृतिक आदान प्रदान होत असून राज्य शासन अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देत आले आहे. जगभरातील प्रेक्षक या महोत्सवात सादर होणाऱ्या मराठी चित्रपटांसह अन्य चित्रपटांचाही आनंद घेतात. प्रास्ताविकात डॉक्टर जब्बार पटेल म्हणाले, पुण्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची दखल घेत शासनाच्या वतीने आगामी वर्षापासून मुंबईमध्ये सुद्धा यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवण्यात येणार आहे.